मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। गुरुवारची एक्सपायरी जबरदस्त धमाल झाली आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, आता या एक्सपायरी नंतर आपल्याला पुढे काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, गुरुवारच्या एक्सपायरी मध्ये जबरदस्त मोमेंटम आपल्याला मार्केट मध्ये दिसून आला। आणि तुम्ही जर टेलिग्रामला अपडेट असाल तर टेलिग्राम वरती तुम्हाला बरच अपडेट आपण दिलं होतं स्टडी साठी, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला झाला असेल अभ्यास करण्यासाठी। आता महत्त्वाचं म्हणजे मार्केटला सपोर्ट रेसिस्टन्स निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये कुठे आहे, तर सिंपल फंड आहे मित्रांनो, आपल्याला एक जबरदस्त रेसिस्टन्स जो आहे तो कुठे आहे, सिंपलपणे 17,450 घरामध्ये आपल्याला एक काय आहे, 17,450 हा काय आहे, रेसिस्टन्स आहे। आणि उद्यासाठी जर आता मार्केट कुठे आहे, 17,320 च्या घरामध्ये मार्केट आहे एक्झॅक्टली। आणि इकडे जर बघायचं झालं तर इकडे काय आहे मित्रांनो, एक सपोर्ट आहे आणि या सपोर्ट लेवललाच मार्केट येऊन थांबलेला आहे, 17,300 ला क्लिअर कट या एवढ्या एरियामध्ये सपोर्ट आहे। जर मार्केट इथंच फिरत राहिलं तर मार्केट काय होतं, इकडे सुद्धा निघू शकेल किंवा डाऊन साईडला निघू शकेल। मार्केटची जी स्ट्रॅटर्जी बनत आहे मित्रांनो, एकंदरीत तर बघायचं झालं आता आपल्याला लेवल कुठे भेटू शकतात, सिंपल फंड आहे एवढ्या लेवलमध्ये निफ्टी मध्ये तर तुर्तास बघू शकता तुम्ही, या लेवलमध्ये आणि या लेवलमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक संधी, म्हणजे मार्केटची जी रेंज आहे ती एवढ्या एरियामध्ये दिसू शकते। पण आता महत्वाचं म्हणजे मार्केट वरती जाणार आहे की खालती, आपल्यासाठी रेसिस्टन्स कुठे आहे, फर्स्ट रेसिस्टन्स 17,400 ला इकडे एक पहिला रेसिस्टन्स आहे आणि दुसरा रेसिस्टन्स वरती 17,450 च्या घरामध्ये आहे। आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 17,300 च्या या लेवलला मार्केट कुठेही जरी ओपन झालं, मग गॅप डाऊन ओपन झालं, तर मार्केट काय करणार आहे, सुरुवातीला या क्षेत्रामध्ये त्याच्या आजच्या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करेल। तिथं जर मार्केटला वरती जाता आलं नाही, सस्टेन होता आलं नाही, तर मार्केट थोडा वेळ काय करणार आहे, इथे थोडासा स्थायिक होण्याचा सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल। आणि मार्केट हा जो लो आहे मित्रांनो, परत एकदा लक्षात ठेवा, मार्केटला या लेवलला खूप मोठा सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट जर तुटला तर मार्केट आपल्याला 50 पॉइंट जर गॅप अप नॉर्मल फ्लाइटेड ओपन जरी झालं तरी आपल्याला डाऊन साईडला मार्केट या 17,250 चा जो हे आहे 28 फेब्रुवारीचा लो होता मित्रांनो हा वाला, तर हा लो आपल्याला देऊ शकतं आणि इजी 50 पॉइंट स्टडीसाठी आपल्याला निफ्टी देऊ शकते। पण महत्वाचं म्हणजे हा सपोर्ट तुटल्यानंतर काय, तर मित्रांनो हा सपोर्ट तुटल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टार्गेट 17,200 भेटतील, कारण मागील बऱ्याच याच्यापासून आपण बघत आलेलो आहोत की हा सपोर्ट 17,300 हा खूप महत्वपूर्ण होता। 17,300 तोडल्यानंतर आपल्याला 17,200 चा सपोर्ट दिलेला आहे आणि 17,300 जर तोडला उद्या तर 50 पॉइंट सहज स्टडीसाठी देईल आणि 17,200 नेक्स्ट टार्गेट आपल्याला 100 पॉइंट निफ्टीमध्ये सहजपणे इझिली, पण इझिली म्हणण्यापेक्षा मित्रांनो निफ्टीमध्ये आपल्याला तुम्हाला माहित आहे लगेच निफ्टी पडत पडत खाली येणार नाही, थोडस स्टे करण्याचा प्रयत्न करेल, ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल, वरती जाण्याचा प्रयत्न करेल। आणि आपल्याला जर टार्गेट बघायचं झालं तर 17,200 टार्गेट निफ्टीमध्ये सहजपणे देऊ शकते। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण 15 मिनिटाची कॅन्डल जर काढली आणि 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती जर आलो तर त्यानंतर स्पष्टपणे दिसत आहे की तुम्ही या लेवलला बघू शकता इझिली, या लेवलला आपल्याला एक रेसिस्टन्स 17,400 घरामध्ये स्पष्टपणे दिसत आहे। आणि 17,400 चा रेसिस्टन्स मार्केट फेस जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत मार्केटला वरती जाता येणार नाही। आता एक होऊ शकतं मार्केटमध्ये, या लेवल बघितले असेल तुम्ही, मार्केट काय करत आहे 50-50 पॉइंटचं टार्गेट घेत आहे मित्रांनो, परत एकदा बघू शकता तुम्ही, 50-50 पॉइंटचं निफ्टीमध्ये खूप महत्वाचे सपोर्ट रेसिस्टन्स आहेत। आणि जवळपास जर बघायचं झालं तर आपल्याला 17,300 चा सपोर्ट खूप महत्वपूर्ण आहे, कारण हा सपोर्ट तुटल्यानंतर आपल्याला 17,200 टार्गेट निफ्टीमध्ये भेटणार आहे पुट कॉलमध्ये, त्यामुळे खूप महत्वपूर्ण हा सपोर्ट आहे। पण मार्केटचं काय असतं, शुक्रवारी जर मित्रांनो मार्केट साईडवेज अशा प्रकारे असेल तर आपल्याला मार्केट इझी प्रॉफिट देणार नाही, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केटचा बिहेवियर मागील 3 सेशनचे शुक्रवार जर बघितले तर एका सेशनमध्ये प्रॉफिट मार्केटनं दिला होता, पण बराच वेळ मार्केटनं अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करून नंतर मागील सेशनमध्ये शुक्रवारच्या डाऊनसाईडला फॉल काढलेला, पण त्याच्या अगोदरचे 2 शुक्रवार होतं तर मार्केटनं अक्षरशः प्रॉफिट काढताना नाकीनऊ आणलं होतं, कारण मार्केट साईडवेज होतं, झिगझॅग होतं आणि झिगझॅग मार्केटमध्ये
प्रॉफिट भेटत नसतो, प्रीमियम खाल्ला जात असतो, त्यामुळे मार्केट जर ट्रॅप करत असेल तर मित्रांनो तिकडे ट्रेड अवॉइड केला तरी चालेल, कारण गुरुवारची एक्सपायरी धमाल एक्सपायरी झालेली आहे आणि एखादा दिवस ट्रेड टाळल्यामुळे काही नुकसान होत नसतं, उलट तुम्हाला खूप काही शिकायला भेटत असतं. आणि या सपोर्ट लेवल्स रेसिस्टन्स नंतर मित्रांनो मार्केटमध्ये एकच लक्षात ठेवा की काही वेळा शुक्रवार प्रत्येक वेळी शुक्रवार ब्लॅक फ्रायडे होत नसतो, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. काही शुक्रवारी मार्केट 1000 पॉइंट बँक निफ्टीमध्ये आणि 200-300 पॉइंट न अपसाईडला रॅली झालेली आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे शुक्रवारचा इतिहास फक्त ब्लॅक फ्रायडे नाही तर मार्केट प्रमाणे आपण सुद्धा रंग बदला, बिहेवियर सायकोलॉजी चेंज करा, कारण मार्केट सारखा आपण सुद्धा सायकोलॉजी थोडस चेंज करून स्वतःमध्ये घ्यायला पाहिजे. आता बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स असतील, तर बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर मित्रांनो स्पष्टपणे आपल्याला 40,750 हा जो आहे तो रेसिस्टन्स आपल्याला क्रॉस करता आलेला नाही. आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर हा रेसिस्टन्स फेस करत आहे मार्केट 40,750. थोडीशी तेजी या लेवलवरनं मार्केटनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण इथे गुरुवारच्या एक्सपायरीला ब्रेक लागला आणि ब्रेक लागल्यानंतर 40,750 वरनं परत बँक निफ्टी एक्झॅक्टली 40,350 घरामध्ये येऊन थांबलेली आहे, 340-350 घरामध्ये. आणि आता मार्केटमध्ये काय आहे एक्झॅक्टली मार्केटनं काय केलं आहे तुम्ही बघू शकता, या लेवलला येऊन मागील 2-3 सेशनचा जो सपोर्ट आहे इथे येऊन आपल्याला मार्केट थांबला आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं या लेवलला तर मार्केट काय करणार आहे, हा सपोर्ट लेवलच आहे आणि मग हा रेसिस्टन्स वरती जाईल. मार्केट जिथं आहे तिथं जर त्याच्या खाली गॅप डाऊन ओपन झालं तर हा रेसिस्टन्स बनेल. मग मार्केट काय करू शकतं मित्रांनो, मार्केट पहिल्या 5 मिनिटात बघा तुम्हाला दोन्हीकडे चकमा देण्याचा काम करू शकतं. मार्केट वरती जात आहे दाखवल किंवा डाऊन साईडला जात आहे तर लगेच तुम्ही काय करायचं आहे मार्केटला थोडस मित्रांनो स्थायिक म्हणजे थोडस सस्टेन होऊ द्या, स्थिर होऊ द्या, मार्केटची दिशा स्पष्ट होऊ द्या, मार्केट कुठं जाण्याचा प्रयत्न करत आहे ते बघा. नाहीतर मार्केट निघालंय म्हणून तुम्ही इकडे जाचाल, मार्केट एक बॅक बाउन्स देईल आणि तुमचे स्टॉप लॉस जबरदस्त हिट करून टाकेल. त्यामुळे शुक्रवारच्या मार्केटमध्ये जरा थोडीशी विश्रांती घ्यायला शिका, थोडस मार्केटला सुद्धा स्थायिक होऊ द्या आणि त्यानंतर मग जरा तो त्याचा स्ट्राईक रेट बघा, त्याच्या बॅटिंगची आक्रमकता बघा, एखाद्या क्रिकेटर सारखी बँक निफ्टी कशी करत आहे. कारण बँक निफ्टीचा मागील 2 सेशनचा अनुभव बघितला तर खूप तेजी आली, जबरदस्त सेंचुरी मारल्यासारख्या फॉर्म मध्ये होती बँक निफ्टी, पण इथून परत एकदा फॉल आलेला आहे बँक निफ्टीमध्ये आणि हा फॉलच आपल्यासाठी थोडासा निगेटिव्ह विचार करायला खालच्या बाजूला भाग पडत आहे. पण निगेटिव्ह विचार करताना आपल्याला काय करायचं आहे हे विसरून जमणार नाही. काय विसरायचं नाही तर मित्रांनो एकीकडे महिना 1.5-2 महिने होत आलं की कंटिन्यू FIIचं सेलिंग जबरदस्त सेलिंग चालू होतं मार्केटमध्ये आणि 2 मार्चला काय झालं आहे मार्केटमध्ये जवळपास 12,770 कोटीची नेट बाईंग झाली आहे मित्रांनो. 20,596 कोटीचं बाईंग झालं होतं आणि ह्या बाईंग मध्ये इकडे बघू शकता जवळपास 12,770 कोटीचं बाईंग आणि सेलिंग किती झालंय 7,825. एकंदरीत थोडासा कुठेतरी आशेचा किरण मार्केटला दिसत आहे आणि जर बाईंग कंटिन्यू असंच वाढत राहिलं तर मात्र भारतीय मार्केटमध्ये परत एकदा तेजी येऊ शकते. पण कंटिन्यू FIIचं बाईंग इकडे होणं गरजेचं आहे आणि हे बाईंग असंच राहिलं तर मात्र मार्केटमध्ये तेजी येऊ शकते. आणि महत्वाचं म्हणजे DIIचं सुद्धा 2,128 कोटीचं बाईंग झालं आहे, पण DIIचं बाईंग महत्वाचं तर आहेच पण DIIचं कंटिन्यू बाईंग चालू आहे पण FIIचं सेलिंग चालू होतं. सरप्राईजली जबरदस्त बाईंग बनलं आहे बाय ऑन डिप आणि जर बँक निफ्टी जर निघाली तर मित्रांनो 1000 पॉईंट शिवाय थांबणार नाही. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह बाजूने जसं विचार करता तसं पॉझिटिव्ह बाजूने सुद्धा विचार करायला शिका, कारण बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला 40,000चा सपोर्ट आहे, 40,000चा सपोर्ट आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पहिला हा 2 नंबरचा सपोर्ट आहे आणि हा 1 नंबरचा 40,250. हा तुटल्यानंतर आपल्याला 40,100चे टार्गेट सुद्धा इकडे भेटू शकतात आणि मस्तपैकी बँक निफ्टीमध्ये आपल्याला 40,100 म्हणजे 100 पॉईंटचं टार्गेट डाऊन साईडला मिळू शकतं. पण मार्केट ट्रॅप करण्याची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते, त्यामुळे एका बाजूवरती तुम्ही डिपेंडेबल राहू नका, मार्केटमध्ये दोन्ही बाजूचा विचार करावा आणि महत्वाचं म्हणजे हा रेसिस्टन्स आहे वरच्या बाजूला, त्यामुळे अपसाईडला तेजी कधी येऊ शकते ज्यावेळेस 40,750 क्रॉस केल्यानंतर आपल्याला 40,988 टार्गेट मिळेल. पण तोपर्यंत तुर्तास तरी मित्रांनो आपल्याला मार्केटची जी लेवल आहे ती 40,500 या लेवल वरती एक रेसिस्टन्स आहे, वरती हा
सॉरी हा एक नंबर चा रेसिस्टन्स आहे आणि हा दोन नंबर 40750 40500 क्रॉस केल्यानंतर 40650 चं टार्गेट आपल्याला मिळू शकेल, पण हा जर तुटला मित्रांनो 40250 तर मित्रांनो मार्केट मध्ये आपल्याला थोडंसं इकडे वॉच करायचं आहे आणि एक रेड कॅन्डल जर इकडे जबरदस्त बनली 15 मिनिटाची असू द्या 5 मिनिटाची असू द्या आपल्याला टार्गेट बँक निफ्टी मध्ये 40000 देऊ शकतं आणि याच्या खाली जाण्याचा प्रयत्न जर केला बँक निफ्टीनं परत एक बॅक बाउन्स आहे या लेवलकडे घेण्याचा मार्केट प्रयत्न करू शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो उद्या शुक्रवार आहे, थोडंसं जपून कारण ट्रॅप मार्केट करू शकतं. दोन्ही बाजूला मार्केटला संधी आहे, पण प्रत्येक वेळी फक्त ब्लॅक फ्रायडे बघूने मार्केट मध्ये दोन्ही बाजूचा विचार करावा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर अगोदर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, हवं त्या ब्रोकर कडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. महत्वाचं म्हणजे मार्केट मध्ये टिकायचं असेल, शिकलंच पाहिजे, शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फायनान्शियल ऍडवायझरचा तुमचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करावी ही विनंती. म्हणून म्हणतो मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.